मी जसं सांगितलं की पीएम मित्र योजनेमध्ये पूर्ण देशामध्ये 60 टेक्सटाईल पार्क मेगा टेक्सटाईल पार्क ची उभारणी होणार आहे. त्याच्यासाठी मागच्या आर्थिक वर्षामध्ये त्याचा निर्णय झाला. 4,445 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अमरावती नांदगाव पेठ MIDC नाव तिथे प्रस्तावित केलं. 15 मार्च ही लास्ट डेट होती प्रस्ताव सबमिट करायची. 23 मार्चला लोकसभेमध्ये हे घोषित झालं की एवढे 17 प्रस्ताव आलेले आहेत. हे आलं असताना अचानक शिंदेचं सरकार आलं आणि त्यांनी अमरावतीचं गेलेलं नाव तिथे असताना त्याच्यात त्यांनी औरंगाबादचं नाव घुसळलं. आता एका राज्यामध्ये समजा एकच प्रस्तावाला मान्यता द्यायचं असा निर्णय झालेला असताना अमरावतीचं एकमेव नाव गेलेलं असताना त्यांनी खरं तर हा खटाटोप करायची गरज नव्हती. त्यांनी आणि असं आहे की लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, पाण्याची उपलब्धता आहे, कापूस उत्पादक एरिया आहे, आत्महत्याग्रस्त हे आहे, हे सर्व असताना त्यांनी हा खटाटोप करण्याची काय गरज होती की. आणि आम्हाला आश्चर्य असं वाटतंय की तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः पियुष गोयलांना पत्र लिहून हा प्रकल्प हा प्रस्तावाला मान्यता द्यावी आणि तो अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये व्हावा असं लिहिलेलं असताना राज्य बदलल्याबरोबर आता हा तो औरंगाबादला जात आहे त्याच्यावरती ते अवाक्षरी काढायला तयार नाही. आता सध्या कॅबिनेटमध्ये दोघंच लोक आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्यांना सांगितल्याशिवाय हा औरंगाबादचा प्रस्ताव येऊ शकत नव्हता. त्यांनी काहीही बोलणं हे मला वाटते अमरावती जिल्ह्याचाच नाही की विदर्भावरचा अन्यायकारक आहे. म्हणून आमची विनंती राहणार आहे की हा प्रस्ताव जो अमरावतीचा आहे तो अमरावती इथेच राहावा. औरंगाबादच्या प्रस्तावाला कोणीही इथून त्याला चालना देऊ नये किंवा त्याच्यासाठी आग्रही राहू नये. मी जसं सांगितलं की पीएम मित्र योजनेमध्ये पूर्ण देशामध्ये 60 टेक्सटाईल पार्क मेगा टेक्सटाईल पार्क ची उभारणी होणार आहे. त्याच्यासाठी मागच्या आर्थिक वर्षामध्ये त्याचा निर्णय झाला. 4,445 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अमरावती नांदगाव पेठ MIDC नाव तिथे प्रस्तावित केलं. 15 मार्च ही लास्ट डेट होती प्रस्ताव सबमिट करायची. 23 मार्चला लोकसभेमध्ये हे घोषित झालं की एवढे 17 प्रस्ताव आलेले आहेत. हे आलं असताना अचानक शिंदेचं सरकार आलं आणि त्यांनी अमरावतीचं गेलेलं नाव तिथे असताना त्याच्यात त्यांनी औरंगाबादचं नाव घुसळलं. आता एका राज्यामध्ये समजा एकच प्रस्तावाला मान्यता द्यायचं असा निर्णय झालेला असताना अमरावतीचं एकमेव नाव गेलेलं असताना त्यांनी खरं तर हा खटाटोप करायची गरज नव्हती. त्यांनी आणि असं आहे की लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, पाण्याची उपलब्धता आहे, कापूस उत्पादक एरिया आहे, आत्महत्याग्रस्त हे आहे, हे सर्व असताना त्यांनी हा खटाटोप करण्याची काय गरज होती की. आणि आम्हाला आश्चर्य असं वाटतंय की तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः पियुष गोयलांना पत्र लिहून हा प्रकल्प हा प्रस्तावाला मान्यता द्यावी आणि तो अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये व्हावा असं लिहिलेलं असताना राज्य बदलल्याबरोबर आता हा तो औरंगाबादला जात आहे त्याच्यावरती ते अवाक्षरी काढायला तयार नाही. आता सध्या कॅबिनेटमध्ये दोघंच लोक आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्यांना सांगितल्याशिवाय हा औरंगाबादचा प्रस्ताव येऊ शकत नव्हता. त्यांनी काहीही बोलणं हे मला वाटते अमरावती जिल्ह्याचाच नाही की विदर्भावरचा अन्यायकारक आहे. म्हणून आमची विनंती राहणार आहे की हा प्रस्ताव जो अमरावतीचा आहे तो अमरावती इथेच राहावा. औरंगाबादच्या प्रस्तावाला कोणीही इथून त्याला चालना देऊ नये किंवा त्याच्यासाठी आग्रही राहू नये.